पुण्यामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार सामना रंगणार का अशी चर्चा सुरू झाली. आता पुण्याकडे लक्ष द्यावं लागेल असं सुप्रिया सुळे म्हणालेत. सुप्रियाताईंनी पुण्यामध्ये लक्ष दिलं तर चुकीचं काय असं वळसे पाटलांनी म्हटलेलं आहे. पुण्यामध्ये आमच्या पक्षाचे दोन नेतेच हे पुणे शहर बघायचे, त्याच्यामुळे मला ह्यांचा संबंध फक्त वर्तमानपत्रात यायचा आणि अच्छा हे पण आहेत हे पण आहेत हे पण. त्याच्यामुळे आज सगळे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आज पर्सनली मला दिसले, ह्याचा माझा एक तो कोडॅक मोमेंट असतो ना फॅन मोमेंट, तसा माझा फॅन मोमेंट काँग्रेस पक्षाचा झाला आहे की सगळे लाईव्ह मी बघते आहे, ज्यांना मी अनेक वर्ष जवळून पाहिलेलं आहे. आणि आता पुण्यामध्ये कारभारी बरेच बदललेले आहेत, त्याच्यामुळे प्रशांत दादा मलाही थोडंसं काम पुण्यात करावं लागणार आहे. कोणी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मनामध्ये ठेवून आज कार्य करत आहेत, तिथं कुठेही स्वार्थाचं राजकारण नाही तर स्वहिताचं राजकारण जे कोणी करत नाहीत, त्यांनी सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची जरूरत आहे. आज जे सत्तेत आहेत ते स्वतःचा विचार करतात. आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांचं सक्षमीकरण करण्यासाठी युवकांच्या स्वप्नाला पायाखाली तुडवतात, त्यामुळे ही जी प्रवृत्ती आज जी सत्तेत आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना सुद्धा सक्रिय त्यांच्या विरोधात होण्याची जरूरत आहे. शेवटी ज्या भूमिका जी भूमिका घेऊन त्या चाललेल्या आहेत त्या भूमिकेच्या दृष्टीनं पुणे शहरामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कोणी प्रत्येक जण प्रयत्न करू शकतो त्या पद्धतीने त्यांनाही असा काही प्रतिबंध यापूर्वी नव्हता आणि आता त्यांनी केलं तर त्याचं स्वागतच आहे. संघर्ष अनेक लोकांच्या वाट्याला येतो आणि संघर्षातून कधी ना कधी जावंच लागतं.